वाघनखांवरून काँग्रेस नेत्यांनी आता सरकारवर जोरदार टीका केली. वाघनखांबाबत सरकार घोर फसवणूक करते अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. तर राज्याच्या जनतेचे पैसे लुटण्याचं काम सरकार करत असल्याचं पटोले यांनी म्हटलं. तर खोटं बोलणाऱ्यांना जनता माफ करणार नाही असा हल्लाबोल भाई जगताप यांनी केला. की तिकडे वाघ आता नाहीत ना, इकडे वाघ आहेत. व योग्य वेळी आम्ही वाघनखाचा उपयोग करू. डुप्लिकेट वाघनखा नाही, कोणाचा कसा उपयोग करायचा हे जर सरकार सांगत असेल तर मला वाटतं हे हास्यास्पद आहे. आणि आज एवढा गाजावाजा करून दवंडी पिटवून वाघनखाच्या संदर्भात सरकारने वारंवार जे काही भूमिका मांडली, मंत्र्यांनी मांडली संबंधित खात्याच्या, हे महाराष्ट्राची घोर फसवणूक आहे या पत्रावरून दिसते. महाराष्ट्रातलं हे भाजपप्रणित सरकार जे आहे हे फक्त ॲडव्हर्टाईज, जाहिरातबाजी, फेक नेरेटिव्ज टाकून राज्याच्या जनतेचे पैसे लुटणं. मंत्री महोदय वाघनखे आणायला लंडनला गेले आणि तिथून खाली येताना वापस आल्यानंतर एक मोठं स्वागत त्या ठिकाणी करण्यात आलं. करोडो रुपये खर्च केले जनतेच्या पैशाची उधळपट्टी करणं हा जो सरकारचा एकमेव व्यवसाय तयार झालेला आहे. स्वतःच्या कामावर कर्तृत्वावर ज्यांचा विश्वास नाही असं हे राज्य सरकार फक्त भावनिक अशा विषयांना हात घालून स्वतःचं मोठेपण सिद्ध करायला जात आहे. आमचा सर्व शिवप्रेमींचा, छत्रपती शिवाजी महाराजांची ही भूमी आहे, तिथेसुद्धा इतकं खोटं बोलून जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला आई भावानी माफ पण करणार नाही, राज्याची 12.5 कोटी जनतासुद्धा माफ करणार नाही.